जय किसान मित्रांनो आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रांनो चांगले आरोग्य ही एक संपत्ती आहे चांगल्या आरोग्याचे मूल्य कधीच होऊ शकत नाही याचा अर्थ असा की आपल्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा आपले आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे जेव्हा आपले आरोग्य चांगले असेल तेव्हाच आपण आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा योग्य वापर करू शकू योग्य आरोग्य मिळवण्यासाठी आपण योग्य आणि पौष्टिक पदार्थ खावेत आणि संतुलित आहार राखायला पाहिजे तेलगट आणि खराब पदार्थ आपण टाळावेत ते आपले आरोग्य खराब करतात आणि शरीराच्या वाढीस अडथळा आणतात आपल्यासाठी सर्व प्रकारची फळे भाज्या खाणे आणि नियमित पाणी पिणे आवश्यक आहे तंदुरुस्त आणि निरोगी शरीर राखण्यासाठी हे सर्वोत्तम उपाय आहे वेगवेगळ्या फळांचे आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे आहेत म्हणून आपण आरोग्यासाठी नियमितपणे फळे खाण्याची सवय लावली पाहिजे असेच एक फळ म्हणजे चिकू चिकू हे एक गोड फळ असून सर्वांना ते आवडते आवडते ना हो चिकू हे सधारित झाड आहे चिकूचे झाड खूप वर्ष जगते चिकूची सुरुवात ही प्रत्यक्षात कॅरेबियन मध्य अमेरिका आणि दक्षिण मेक्सिको येथून झाली असे लोक म्हणतात चिकू हे फळ फिलिपिन्समध्ये तसेच फॅनिश लोकांनी वसाहत केल्यावर घेतले जाऊ लागले या देशाव्यतिरिक्त भारत थायलंड कंबोडिया बांगलादेश पाकिस्तान मलेशिया इंडोनेशिया आणि मेक्सिकोमध्ये चिकूचे उत्पादन घेतले जाते चिकू हे फळ वेगळ्या ठिकाणी वेगळ्या नावांनी ओळखले जाते उत्तर भारत पाकिस्तान आणि पंजाबच्या भागात या फळांना चिकू म्हणतात भारताच्या दक्षिणेकडील भागात जसे तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये याला सपोटा म्हणूनही ओळखले जाते भारत आणि बांगलादेशच्या पूर्वेकडील भागात या फळांना सोबेडा म्हणून ओळखले जाते तसेच श्रीलंकेत या फळाला रतामी लाओस कंबोडिया म्हणून ओळखतात आणि थायलंडमध्ये लामूट या नावाने ओळखले जाते चिकूच्या झाडाबद्दल अधिक माहिती बघू चिकूचे झाड हे सर्वसाधारणपणे तीस मीटर किंवा त्यापेक्षा मोठे वाढू शकते झाडाची खोड साधारणपणे दीड मीटर असते परंतु त्याची लागवड केली जाते ती झाडे नऊ ते पंधरा मीटर दरम्यान उगवली असता चिकूचे झाड वाऱ्याचा प्रतिकार करू शकते झाडाची पाने चमकदार असतात आणि त्यांचा रंग खूप हलका किंवा जास्त गडत नसतो या फळाची फुले पांढऱ्या रंगात असतात आणि सहज दिस दिसत नाही जर फळे कच्ची असताना उचलली गेली तर फळाची बाहेरील त्वचा कडक असते चिकूच्या आतल्या फळाचा रंग बदलतो फळाच्या आत फिकट पिवळे किंवा तपकिरी रंगाचे दिसतात चिकू फळामध्ये एक बी किंवा कधीकधी चार पाच बिया असू शकतात चिकूच्या बिया काळ्या रंगाच्या असून कडक असतात ते फळाच्या पानासारखे चमकदार असतात फळाची चव गोड आणि खमंग असते न पिकलेल्या चिकूची साल जशी कडक असते भारतात चिकूची लागवड बघू बघा भारतामध्ये चिकू हे उष्णकटिबंधीय फळ आहे हे समुद्र सपाटीपासून बाराशे मीटरपर्यंत वाढू शकते चिकू वाढण्यास योग्य हवामान उबदार आणि दमट आहे दमट वातावरण लागते ते भारतात उपलब्ध आहे कोरड्या आणि दमट भागात ते सहज पिकवता येते चिकूच्या लागवडीसाठी योग्य हवामान हे असे क्षेत्र आहे ज्यात वर्षाला सुमारे एकशे पंचवीस दोनशे पन्नास सेंटीमीटर पाऊस पडतो चिकूच्या लागवडीसाठी योग्य तापमान बारा अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सि सेल्सिअसच्या दरम्यान असणे आवश्यक असते चिकूचे झाड विविध प्रकारच्या मातीत घे जाऊ शकतात चिकू कलम वाढवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा होणे माती खोल आणि शोषणास असल्यास जार झाडाची वाढ चांगली आणि योग्य पद्धतीने होते जून ते ऑक्टोंबर महिन्यात कलमाची लागवड केली जाते पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डा शेणखत आणि इतर खतांनी भरून घेतला जातो त्यानंतर कवळी झाडी वाचवण्यासाठी संरक्षणात्मक पद्धती वापरणे आवश्यक आहे जसे काटेचं संरक्षण किंवा कुंपण कलमाला साधारणपणे चौथ्या वर्षी फळे येऊ लागतात व्यापारीदृष्ट्या साठ वर्ष धरतात पण जुनी नव्वद शंभर वर्षाची भरपूर फळे देणारी झाडे देखील आढळतात चिकू सदापर्णी असून त्यावर वर्षभर थोड्या थोड्या दिवसांनी नवीन पालवी आणि मोहर फुटतो फळ पक्व होण्यास चार थोड़ी थोड़ी ते पाच महिने लागतात जरी वर्षभर थोडी थोडी फळे येत असली तरी भरपूर फळे डिसेंबर ते फेब्रुवारी आणि मे ते जून या काळात येतात पूर्ण वाढ झालेली फळे एक एक हाताने तोडून उबदार जागेत ठेवतात ती नरम व खाण्यास योग्य होण्यासाठी पाच सहा दिवस लागतात मधील कन्नड तालुक्यात चिकूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते तर मग आपण देखील चिकू खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊ पहिला फायदा बघा डोळ्यांसाठी गुणकारी हो मित्रांनो चिकू हे फळ डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं या फळामध्ये अजीवनसत्व असल्यानं डोळ्यांसाठी हे फळ गुणकारी आहे हे फळ लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत सर्वजण याचं सेवन करू शकतात पुढचा फायदा म्हणजे यामुळं कॅन्सर कॅन्सरचा धोका कमी होतो मित्रांनो चिकूमध्ये विटॅमिन अ आणि ब जीवनसत्व असतात लोह कॅल्शियम फ फायबर अँटी यासारखे घटक असतात या फळांचं नियमित सेवन केल्यानं कर्करोगासारखा आजार होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो याशिवाय शरीरात रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते पुढचा फायदा म्हणजे ताणतणाव दूर करण्यासाठी देखील हे फळ आपल्याला मदत करते मित्रांनो सध्या काम आणि इतर टेन्शनमुळे आपण रोज थकत असतो आपला थकवा दूर करण्यासाठी डॉक्टर आपणास भरपूर फळांचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात या फळांमध्ये रोज चिकूचाही समावेश केला तर आपण ताणतणावापासून दूर राहू शकतो चिकूमधून आपल्याला ऊर्जा मिळते पुढचा फायदा म्हणजे चिकूमध्ये तुमचं सौंदर्य जपण्याचं गुणदेखील असतात हो मित्रांनो चिकू खाल खायलाही चांगला आणि शरीरासाठी देखील गुणकारी आहे रोज एक चिकू खाल्ल्यानं आपलं सौंदर्य आणि त्वचा अधिक चांगली राहू शकते अँटी ऑक्सिडेट अँटी वायरल असे या फळात गुण असतात चिकूतील ई विटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते त्याचबरोबर पुढचा फायदा म्हणजे चिकूनमुळं केस देखील मजबूत आणि चांगले राहतात हो मित्रांनो आपण सर्वांनी चिकूचं सेवन करणे गरजेचं आहे कारण आपलं शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आपल्याला रोजच्या आहारामध्ये चिकूचे सेवन करणे आवश्यक आहे आपल्या केसांसाठी चिकूचं सेवन करणं गरजेचं आहे कारण त्या त्याच्यामध्ये पोषक असते त्यामुळं केसांसाठी लाभद लाभदायक आहे चिकूमध्ये केस मजबूत करण्याचे पोषक घटक आहे त्यामुळं केस मजबूत आणि निरोगी राहते चिकूपासून तेलसुद्धा बनत असते ते त्याच्या बियांपासून बनत असते ते तेल लावल्याने आपले केस मुळापासून मजबूत होतात चिकू खाल्ल्याने आपल्या केसांना ओलावा मिळत असतो त्याचबरोबर चिकूच्या बिया बारीक करून त्याची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये एरंडेल तेल मिळवा आणि ते तेल केसांच्या मुळांना लावावे त्यानंतर एक तासानंतर केस धुऊन टाका यामुळं केस मऊ आणि मजबूत राहतात त्याचबरोबर पुढचा फायदा म्हणजे पोट साफ होते चिकूमध्ये असणाऱ्या नमी व तंतुमय पदार्थामुळे मलावरोध असणाऱ्या रुग्णांनी रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर चिकू खाल्ल्यास पोट साफ होते त्याचबरोबर आपल्या शरीराला देखील मिळते हो मित्रांनो चिकू या फळात साखरेचं प्रमाण खूप असते त्यामुळं या फळातून शरीरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा पुरेशा प्रमाणात मिळते कष्टाची कामे करणाऱ्यांनी हे फळ नियमित खावे शिवाय चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे आलेला थकवा नाहीसा होतो पुढचा फायदा म्हणजे चिकू खाल्ल्यामुळं आपले हाडे मजबूत बनतात हो मित्रांनो चिकूमुळं हाडे मजबूत बनतात त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह यांची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ हाडांच्या मजबूतीसाठी हे फळ फायदेशीर ठरते त्याचबरोबर मित्रांनो चिकू खाल्ल्यामुळं आपल्याला पुढचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते हो मित्रांनो चिकू खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्साइट हे घटक मिळतात या घटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती व वाढवण्याचं काम केलं जातं मित्रांनो पुढचा फायदा म्हणजे हृदयासंबंधी असणाऱ्या आजारांपासून आपलं संरक्षण होतं मित्रांनो चिकूमध्ये पित्तनाशक गुंधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते तसेच या फळाच्या सेवनामुळे हृदयासंबंधी आजारापासून आपलं संरक्षण होऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो श्वसनासंबंधी अडथळे देखील चिकूमुळे दूर होतात मित्रांनो चिकूचं सेवन रोज केल्यामुळं श्वसनात श्वसनातील अडथळे दूर होतात कप आणि श्वसनासंबंधी आजार चिकूमुळं दूर होण्यास फायदा होतो एवढीच नाही तर सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त असतं त्याचबरोबर मित्रांनो चिकू खाल्ल्यामुळं कर्करोग देखील टाळता येऊ शकतो हो मित्रांनो चिकूमध्ये विटॅमिन ए आणि बी आहे त्यामुळं कर्करोगाच्या पेशी वाढत नाही यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातो फुफ्फुसाचा आणि तोंडाचा कर्करोग याला जीवनसत्वामुळं टाळता येऊ शकतो चिकू शीतल वळ आम्लपित्त अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे चिकू खाल्ल्याने आतड्यांची कार्यक्षमता वाढून ती सदृढ बनतात चिकूच्या झाडातून चिकल नावाचा डिंक बाहेर निघतो तसेच त्याच्या सालीमधून चिकट दुधी रंगाचा रस चिकल नावाचा डिंक काढण्यात येतो वस्तू चिटकवण्यासह या डिंकांपासून चिंगमही बनवण्यात येतं मित्रांनो गर्भवती स्त्रियांनी सकाळी उठल्याबरोबर चूळ भरल्यानंतर रोज एक चिकू खावा रात्रभर उपाशी राहिल्याने सकाळी येणारी चक्कर तसेच उलटी मळमळ ही लक्षणं चिकू खाल्ल्याने कमी होतात व फलशर्करा मिळाल्यामुळे उत्साह निर्माण होतो तसेच रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खाल्ल्यास रक्तदाब प्राकृत होतो त्याचबरोबर ताप असलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो त्याचबरोबर ज्यांना वारंवार चक्कर येण्याचा त्रास होत असेल तसेच शरीरातील साखर वारंवार कमी होत असेल लो शुगरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी चहा बिस्किट खाण्याऐवजी चिकू खावा या चिकूमधील नैसर्गिक फलशर्करा लगेच रक्तात शोषली जाते व चक्कर थकवा ग्लॅनी ही लक्षणे कमी होतात त्याचबरोबर मित्रांनो चिकूच्या सालीचा काढा अतिसार व ताप यामध्ये दिल्यास जुलाब व ताप ही लक्षणं कमी होतात कारण चिकूच्या सालीमध्ये टॉनिक हा घटक असतो आणि हा घटक शक्षी शक्तिवर्धक व तापनाशक आहे तसेच चिकू सात आठ तास लोण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास शरीरामधील दाह डोळ्यांची हातापायांची जळजळ आम्लपित्त ही लक्षणं कमी होतात ज्या लोकांना वजन वाढवायचं आहे अशांनी चिकूचं सेवन नेहमी करावे चिकू शरीराचे वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे मित्रांनो ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी चिकूचे सेवन कमी प्रमाणात करावे चिकू चिकू खाऊन अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो असेच आरोग्यदायी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा धन्यवाद जय हिंद